आजीकडे जाऊन ये. अगं सकाळपासून गेलो नाही ना, वाट बघत असतील त्या. आई मला माहितीये मुक्ता अशी आजारी असताना मी. अरे जा तू, आणि मुक्ता जवळ आता मी आहे ना, तू खरंच जा आजी जवळ. पण आज सकाळी माझी बहीण मुक्ता अचानक आजारी पडली म्हणून मला तिथे थांबावं लागलं. अरे देवा, मी उगाचच गैरसमज करून घेतला, मला माफ कर पोरा. अरे अरे पण तू इथं का आलास, तिची काळजी घ्यायला घरी थांबायचं ना. मला माहिती होतं तुम्ही माझी खूप वाट बघत असाल म्हणून आलोय. किती गोड आहेस रे पोरा, किती गोड आहेस. आजोबा. काय रे एवढा धावत का आलास? आजोबा अहो, मी फोन लावायचा खूप प्रयत्न केला पण फोनच लागत नाही. त्या फोनवाल्या काकांनी सांगितलं की मोबाईल वरनं लावा मग लागेल म्हणूनच आलोय मी. आजोबा तुमच्याकडे आहे ना मोबाईल? हो आहे ना. नाही नको, तुम्हीच लावा आणि बोला सुद्धा, माझा आवाज लहान मुलासारखा वाटतो, तो ऐकून ते येणार नाही. तुम्हीच बोला ना त्यांच्याशी. असं म्हणतोस, दे नंबर लावून दे. हॅलो, आदित्य आहेत का? हा आदित्य बोलताय, मी देवगडहून बोलतोय. एक वाईट बातमी होती, तुमच्या मातोश्री आता या जगात नाहीये. हो, तुम्ही लवकरात लवकर गावी निघून या, सगळेजण तुमची वाट पाहत आहेत. बर बर. आजोबा काय म्हणाले ते? ते म्हणाले की उद्या सकाळी ते येत आहे, तोपर्यंत अंत्यविधी करू नका असं म्हणालेत. आजोबा तुम्ही सांगितलं तसंच झालं, आई वारली हे कळलं तर यायला लगेच तयार झाला तो. आता मी माझं काम केलेलं आहे, तुझं काम तुला करायचंय आता. आजोबा तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही आहात ना माझ्यासोबत, मग मी माझं काम कसं करतो ना तेच बघा. स्वामी त्याच्या लहानपणीच्या आठवणींना तुला उजाळा द्यावा लागेल, त्याचं बालपण त्याच्या मनात जागृत करून द्यावं लागेल. आजोबा मी नक्की करेन. आजोबा मला वाटलं नव्हतं तो परत येईन म्हणून, मला हे काम खूप अवघड वाटलं होतं पण तुम्ही किती सोपं केलं हे. स्वामी कुठचंही काम सुरू करण्याआधी कठीण वाटत असतं, पण ते एकदा का आपण केलं ना की मग सोपं होऊन जात. आजोबा तुम्ही मला आशीर्वाद द्या की मी त्याला थांबवू शकेन. अरे माझे आशीर्वाद तुझ्याबरोबर कायम आहेत, चांगलं आणि समाजाच्या हिताचं काम करणाऱ्यांमागे मी नेहमी उभा राहत असतो. भले त्यांनी माझ्याकडे आशीर्वाद मागितला नाही तरी सुद्धा चालेल. आजोबा खूप मोठं काम केलंय तुम्ही, तुमचे आभार कसे मानू काही कळत नाही. अरे वेड्या, माझे आभार कशासाठी म्हणतोयस? तुझा आनंद तोच माझा आनंद. बरं जा, आता आजीला भेटायला जायचंय ना तुला. आजोबा तुम्हाला कसं कळलं? अरे योगा योग, दुसरं काय. ये जोपर्यंत माणसात ईश्वर जिवंत आहे तोपर्यंत ईश्वराला माणसाची काळजी करायची आवश्यकता नाही. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समय निर्गुमे कुर्मे देवा सर्व कार्य सुसर्वदा. आजी एवढं काय मागतेस देवाकडे? काय मागणार, तुला तर सगळं माहितीच आहे ना बाळा. मग आजी देवाने तुझी इच्छा पूर्ण केली समज. असं काय बोलतोयस तू? हा मला काहीच कळत नाही रे. आजी उद्यापासून तुझ्या आयुष्यात खूप आनंद येणार आहे, ज्याची तू इतकी वर्ष वाट पाहत होतीस. असं उद्या काय होणार आहे, काही चमत्कार होणार आहे का? उद्या माझी बहीण मुक्ता तिला मी सोबत घेऊन येणार आहे, तिला भेटून तुला खूप बरं वाटेल. अरे हो हो, आण हा आण.
आणि हो तुझ्या वडिलांचं सुद्धा गावात खूप नाव आहे, त्यांना आण ना आपल्याकडे एकदा. हो नक्की आहे, एकदा मुक्त होऊन गेली ना तर घरातले सगळे येतील हळूहळू. तू एकटा जरी आलास ना तरी सगळे भेटल्याचा आनंद वाटतो रे मला. तुला उराशी कवटाळावं, तू कायमचं इथंच थांबावं असं वाटतं रे, पण माझ्या हातात काहीच नाही बाळा, आणि तुझ्या पण हातात नाही. आजी मला खरंच तुझ्यासाठी काहीतरी करायचंय, जेणेकरून तुला ना माझी नळ्या झाडांची गरज पडेल. म्हणजे असं काय करणार आहेस तू माझ्यासाठी? आयुष्यभर मला तुझी गरज लागणार आहे रे. तुला माझी गरज नसली तरी एकदा का माझा जीव गेला की प्रश्नच मिटला रे. आजी असं नाही या बोलायचं, आतापासून तुझं खरं जगणं सुरू होणार आहे. अरे आदित्य, इतक्या वर्षांनी इले अमेरिकेतून. हा अरे कामामुळे येत नाही आलं. काय रे गावात एवढी शांतता कशी, काही हालचाल दिसत नाहीये. तू घरी गेला नाहीस माझ्या? तुझ्या घराकडे कि द्या? अरे आई गेली ना माझी. काय अरे उगीच कि द्या औषिक मारते रे. मी सकाळी घराकडे गेलो एकदम धड धाकड असा, तू का कोणी सांगला? अरे मला फोन आला होता म्हणून आम्ही आलो इकडं. होय काय, मला वाटतं कोणीतरी मस्करी केली आहे तुझी. मस्करी? बरं मी येतोय, मला घराकडे थोडी काम आहे. हा पाहिलत किती खोटं बोलली तुमची आई. अमेरिकेहून येणं म्हणजे काय एसटीने गाव फिरल्यासारखं वाटतं त्यांना, पैशांची किंमतच नाही. नाही तर काय, का केलं असेल असं आईनं? तुम्हालाच माहित, एवढी कामं सोडून एवढे पैसे खर्च करून इथवर आलो आपण, आणि इथे येऊन कळतंय तर काय त्या खोटं बोलल्या. ते काही नाही, आपण अमेरिकेला पुन्हा रिटर्न जाऊ. तुमच्या घरात यायची सुद्धा इच्छा नाही माझी. नाही आता इथपर्यंत आलोय ना, ताईला जाब विचारूनच जाऊ. चल आई, आई बाहेर या लवकर. अरे आदित्य तू परत आलास? अगं बाई माझा नातू. आई तुला ही सगळी मस्करी वाटते का? अरे काय बोलतोस तू, आधी हात तरी चल. काही गरज नाहीये, मला सांग आधी ही ही सगळी नाटकं कशासाठी केलीस तू? हा नाटक मी? अरे काय बोलतोयस तू हे? अच्छा म्हणजे जसं काही तुला माहितीच नाही. हा काल मला फोन आला तू वारली आहेस म्हणून. सकाळची पहिली फ्लाईट पकडून मी तडक इकडं आलो सगळी कामं सोडून. इथं आल्यावर पाहतो तर काय तुला काहीच झालेलं नाहीये, तो फोन खोटा होता. मी मेल्यावर तू सगळं काम सोडून येशील हे मला आधी ठाऊक असत ना, तर मी आधीच मेले असते रे. तू आधी मला का नाही सांगितलंस की तू मेल्यावरच मी येईन म्हणून? आणि फोनच बोलशील ना तर मी नाही रे केला फोन. नाही ना नाही, तू नाहीच केलास ग, कुणाला तरी तू करायला सांगितलास. अरे मी कशाला सांगू फोन करायला? मला माहिती आहे तुला माझ्याशी बोलायला आवडत नाही, मी कशाला सांगू फोन करायला. आई अगं तुला कळतंय का माझं माझं किती लाखांचं नुकसान झालं या सगळ्या प्रकारात? नाही रे बाळा, मी खरंच तुझं नुकसान केलेलं नाहीये, पण फोन कसा करायला मला नाही ठाऊक रे. मग काय फोन आपोआप आला? नाही मी केला होता फोन. Thank you.
तू तुझा काय संबंध हा कशासाठी फोन केला होतास कारण तुम्ही परत यावं म्हणून कोण आहेस तू मी स्वामी ह्या आजींचा नातू एवढी ओळख बात झाली अरे पण तुला फोन करायला कोणी सांगितलं होतं मला कुणीही सांगितलं नाही पण मला ह्या बिचाऱ्या आजींची तळमळ उभगवली नाही रात्रंदिवस त्या तुमच्या येण्याकडे डोळे लावून बसलेले असतात पण तुम्ही ते कधी जिवंत आहेत की नाही हे बघायला सुद्धा फोन केला नाही ए हॅलो त्याच्याशी तुला काय करायचंय तू कशाला मध्ये पडतोस यात आपल्या माणसांची साथ सोडली की बाहेरच्यांना मध्ये पडावंच लागत अरे मूर्खा तुला कळतंय का तू केवढं मोठं नुकसान केलंस माझं किती नुकसान झालंय माझं यात स्वामी काय केलंस तू हे कशासाठी केलंस अरे असं जबरदस्तीने भेटायला येण्यापेक्षा न आलेलंच बरं आजी मला वाटलं तुला समोर बघून यांची मनं बदलतील पण यांना काही फरक पडत नाहीये फरक पडला असता तर तो इथंच राहिला असता आई मी तुला हजार वेळा सांगितलंय तिकडं कामासाठी राहावं लागतं कामाशी काहीतरी बांधिलकी असते तसं वागावं लागतं अरे पण बांधिलकी फक्त कामातच असते का नात्यांचं काय त्यात नसते का प्रेमाची आपलेपणाची बांधिलकी तिथे ना पेपर्सवर सह्या केलेल्या असतात त्याप्रमाणे काम करावं लागतं देवानं पेपरवर सह्या करून तुझा जन्म झाला असता ना मग तुला कळलं असतं नात्याची आणि कामाची किंमत काय ते मी इतके दिवस काही बोलले नाही खरं तर मी पण यायला पाहिजे होते तुझ्याबरोबर अमेरिकेला चल नेतोस मला अगं आई नेलं असतं ना तुला पण तुला तिकडचं काही कळणार नाही काय करणार तू तिकडं म्हणजे आता माझा काहीच उपयोग नाही आणि मला कळणार नाही अरे तू जेव्हा लहान होतास तेव्हा तुला कळत होतं का आम्ही सोडून नाही गेलो तुला बरं मला नको नेऊस पण तू राह इथं हे बाई तुझे काही सांगते ते सगळं पटतंय मला पण मी तुला याआधी सांगितलं होतं की पैशांसाठी तिकडं राहावं लागतं यु नो तिकडं मिळतात ना त्याच्या निम्मे इकडं मिळणार नाहीत सो येतो आम्ही जा नक्की जा पण बालपणीची आठवणी असतील ना तुमच्याकडे का त्याही आठवत नाही तुमच्यासाठी ह्याच आईने खूप काही केलंय हो आई आई काय रे अगं काल मी तुला बोललो होतो ना ते कॉलेजची फी भरायची होय रे माझ्या राजा पण एवढे पैसे नाहीयेत माझ्याकडे अजून कामाचे पैसे सुद्धा मिळाले नाहीत थोडं थांबलं तर चालेल का म्हणजे आई नोटीस तर तशी येऊन गेली आहे पण ठीक आहे मी सांगेन त्यांना माझ्या आईकडे पैसे नाहीत तर मी कुठून भरू म्हणून थांबतील ते चार कामं जास्त करणार आहे मी आता माझ्या राजाला शिक्षणासाठी खूप पैसे लागणार आहेत ना आई तू काळजी करू नकोस हे बघ मी काही ना काहीतरी काम शोधेन कॉलेज सुटलं ना की काहीतरी काम मिळेल मला नाही अजिबात नाही तू फक्त अभ्यासच करायचा मला तुला मोठा माणूस झालेला पाहायचा आहे आई तू माझ्या बरोबरच ना मग मी नक्की मोठा माणूस होईन तू मोठा माणूस झाल्यावर आपल्या आईला विसरणार तर नाही ना आई असं वाटलं तरी कसं तुला अजिबात नाही आई
खरच विसरलो होतो मी तुला, खरच विसरलो होतो। विसरलं होतं असे आठवलं हेच खूप आहे बाळा। आणखीन आणखीन बरंच काही आठवतंय बघ। कॉलेज नंतर मी नोकरीचा हट्ट धरला होता, पण तू म्हणालीस नाही शिक, अजून शिक, भरपूर शिक। आई आई आई, मी वर्गात पहिला आलो, पहिला। हो आई, मी जो काही हा अभ्यास केला ना तो फक्त तुझ्यासाठी। तू माझ्यासाठी इतके कष्ट करतेस खरंच भगवत नाहीत मला। आई, आता तुला माझ्यासाठी दुसऱ्यांकडे काम करायची गरज नाही, आता मी नोकरी करणार आहे। नाही रे बाळा, तू शिकावं म्हणून मी हे सगळं करते। यांचं पण स्वप्न आहे, तू खूप शिक्षण घ्यावं। आपल्या कुटुंबात कुणी एवढं शिकलं नाही एवढं तू शिकावं। अग, आता शिकलो ना मी, अजून किती शिकायचंय, बस झालं की? अरे शिक्षणामुळे फायदाच होतो, नुकसान काही होत नाही। हो आई, तुला सुख असं कधी मिळालंच नाही ना ग? अरे तुला नोकरी लागली, तू लग्न केलंस की मला मिळेल ना आराम। सुनबाई बसल्या जागेवर सगळं आणून देईल आणि नातवंड खेळवण्यात वेळ कधी जाईल ना ते कळणार सुद्धा नाही बघ। तेव्हा ना मी तुला काहीही करू देणार नाही। हो पण त्याआधी लग्न तर कर, आहेस तयार? अग काय, आता शिक म्हणालीस ना, आता हे लग्न। अरे लग्न झाल्यावर शिकता येतं बाळा। हे बघ, माझी वहिनी आहे ना, तिच्या गावी एक मुलगी आहे, छान आहे। हे बघ, मला आता नाही करायचं, ओके? तू एवढा शिकलेला गावंडळ मुलीशी कसं काय लग्न करशील? पण जेव्हा करेल ना तेव्हा तू सांगशील त्या मुलीशी करेल, वचन देतो, ओके? त्या परीक्षेत तू पहिला आलास, पण नात्यांच्या परीक्षेत तू नापास झालास। मी काय म्हणतो, तूही चल माझ्या बरोबर, मला करमणार नाही। तू म्हणतोस ते बरोबर आहे रे, तुझे वडील सुद्धा बाहेर गावी गेलेत, आता तू गेलास ना की कसं एकटं एकटं वाटेल रे मला, आणि मी तिथे येऊन काय करू जिला? त्यापेक्षा तू तुझा अभ्यास कर आणि लवकर ये, मी तुझी वाट पाहिन। पण आई, मी अमेरिकेला जायलाच हवं का ग? अरे पण तूच म्हणालास ना कसला तो कोर्स आहे तो अमेरिकेतच आहे, मग जायचं आणि तो कोर्स पूर्ण करायचं, इथली काळजी अजिबात करायची नाही, मी आहे ना। आई मी खरं सांगतोय, मला तिथं नाही करमणार, मी रोज फोन करत जाईन तुला। हो आणि अगदी खूप आठवण आली ना तर तिथलं सगळं सोडून इथं परत येईन। अजिबात असं करायचं नाही। अरे या घरावर कर्ज काढून आम्ही पैशाची जुळवाजुळव केली दोघांनी, तू जर परत आला असता तर तुझं शिक्षणही गेलं आणि हे घरही गेलं। आता तू शिक्षण पूर्ण झाल्यावरच मला भेटायचं। होय, मी तिथे मिळवलेल्या ज्ञानाचा इथे उद्योगात प्रगती करण्याकरता वापर करेन। चल, उशीर होतोय मला, निघायला हवं। हो राजा, आता नी, तिकडे एखादी मुलगी बघशील आणि लग्न करशील आणि तिकडेच राहशील आणि या आईला विसरशील। आई मी तुला वचन देतो, एक वेळ स्वतःला विसरेन पण तुला नाही। तू माझ्या शिक्षणासाठी जे काही केलंयस ना ते मी कधीही विसरणार नाही। मी परत आलो ना की खूप सुखात ठेवीन तुला।
आई आजपासून मी तुला दिलेली सगळी वचन पूर्ण करणार, कायम तुझ्या जवळ राहणार मी। बाळा, आज तू माझा मुलगा मला परत दिलास। काय सांगतोस काय? अरे पण तो यायला तयार नव्हता ना। हो बाबा, पण मी त्याला फोन करून सांगितले की तुझी आई वारली। बाबा मला माहिती आहे की मी खोटं बोललो, पण बाबा चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोललेलं चालतं ना।